नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एलवीएस ऑनलाइन क्लासेस मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाठ क्रमांक 9 मापनाची इतर परिमाणे यावर आधारित इतर उदाहरणे पाहूया। डझन या घटकावर जी आधारित उदाहरणे आहेत ती आता आपण अभ्यासूया। सर्वप्रथम पहिले उदाहरण वाचते। एका बॉक्स मध्ये औषधाच्या 4 डझन आणि 2 बाटल्या आहेत, तर बॉक्स मधील एकूण बाटल्या किती? हे आपला प्रश्न झाला। आता इथं उत्तर कशा प्रकारे सोडवायचं ते आपण पाहूया। बघा, बॉक्स मध्ये म्हणजे एका बॉक्स मध्ये औषधाची किती बाटल्या आहेत? 4 डझन आणि 2। तर आपण 4 डझन बघा, 4 तुम्हाला माहित आहे 1 डझन बरोबर 12, म्हणजे बघा 4 × 12 म्हणजे बघा 4 डझन म्हणजे एका डझन मध्ये 12 बाटल्या आहेत। तर अशा आपल्याला किती डझनाचे बाटले काढायचे आहेत, म्हणजे 4 डझन बरोबर किती बाटले हे होतात ते आपल्याला काढायचं आहे। पहा, म्हणजे एका वस्तूची आपल्याला किंमत दिली, एक वस्तू आहे आपल्याला सांगितलेली आहे आणि त्याच्यावर अनेक वस्तूंची किंमत काढायची, म्हणजे अशा वेळी तिथं आपण काय करणार, गुणाकार करणार। म्हणून बघा 4 × 12 म्हणजे बघा 5 × 48 किती होते, 5 × 48 या काय आहे, बाटल्या आहे। म्हणजे 4 डझन बरोबर किती बाटल्या, 48 बॉटल्स। पहा मग बघा बॉक्स मधील एकूण बाटल्या, आता आपल्याला बॉक्स मधील एकूण बाटल्या काढायच्या आहेत। बघा 4 डझन आणि 2 बाटल्या आहेत, 4 डझन म्हणजे किती बॉटल्स, 48 अधिक 2 बरोबर 50, म्हणजे एकूण बाटल्या किती झाल्या, बॉक्स मध्ये 50 बॉटल झाल्या। तर बघा पर्यायामध्ये उत्तर कुठे शोधूया आपण, पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे। आता आपण दुसरं उदाहरण पाहूया। बघा, शास्त्राच्या एका पुस्तकाची किंमत 40 रुपये असेल। बघा, शास्त्राच्या एका पुस्तकाची किंमत 40 रुपये असेल, तर शास्त्राच्या अर्धा डझन पुस्तकाची किंमत किती होईल? पहा, उत्तर पाहायचं कशा प्रकारे सोडवायचे। शास्त्राच्या एका पुस्तकाची किंमत किती दिली आहे, 40 रुपये, म्हणून आपण इथे लिहिलं 40 रुपये। पहा मग आता काय, परत विचारलं काय, अर्धा डझन शास्त्राच्या पुस्तकाची किंमत किती? पहा, मग तुम्हाला माहिती आहे अर्धा डझन म्हणजे काय, 1/2। बघा मित्रांनो, 1 डझन म्हणजे काय, 12 वस्तू। तर मग याच्या अर्धा डझन म्हटल्यानंतर अगदी बरोबर 6 वस्तू होतील किंवा 6 पुस्तकं होतील। बघा मग 6, आता किंमत दिली, एका पुस्तकाची किंमत दिलेली आहे किती आहे, 40 रुपये, आणि आपल्याला एकावरून अनेक पुस्तकांची म्हणजे 6 पुस्तकांची किंमत काढायची, म्हणजे इथं काय करणार आपण, गुणाकार ही क्रिया करणार। पहा, 6 × 40, 6 × 0 गुणलं 0, 6 × 4 गुणायचं 24, 240 रुपये ही अर्धा डझन पुस्तकाची किंमत असेल। हे उत्तर आपण पर्याय कुठे आहे ते पाहूया। पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे, 240 रुपये ही अर्धा डझन पुस्तकाची किंमत आहे। त्यानंतर प्रश्न पुढचा बघूया। एका आंब्याची किंमत 5 रुपये असेल, तर डझनभर आंब्याची किंमत किती? बघा, एका आंब्याची किंमत काय आहे, 5 रुपये, आणि आपल्याला किती किती आंब्याची किंमत काढायची आहे, डझनभर, म्हणजे एका डझनात किती आंबे, त्याची किंमत किती येईल हे आपल्याला काढायचे। चला तर आपण उदाहरण सोडवायचं कसं ते पाहूया। पहा उत्तर, प्रश्नात काय दिले आपल्याला, एका आंब्याची किंमत 5 रुपये, किती एका आंब्याची किंमत, एका आंब्याची किंमत 5 रुपये। आता विचारले डझनभर आंब्याची, म्हणजे तुम्हाला माहिती आहे एका डझनामध्ये किती वस्तू असतात किंवा किती फळं असतात, अगदी बरोबर 12 असतात। म्हणून बघा, एक डझनभर आंब्याची किंमत बरोबर 12 × 5, मग 12 × 5 = 60, म्हणजे बघा डझनभर आंब्याची किंमत किती रुपये आली, 60 रुपये डझन। आता हे आपण पर्यायमध्ये शोधूया। पर्याय क्रमांक 1 यामध्ये 60 रुपये ही आपली किंमत आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर झाले। अशा प्रकारची उदाहरणं तुम्हाला स्वाध्यायासाठी देणार आहे की तुम्ही सोडवायची आहेत।